दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। जेएमपीटीच्या वर्धापन दिनी उरण मध्ये कायमस्वरूपी अत्याधुनिक हॉस्पिटल होण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत घर बैठे अनोखे आंदोलन करण्यात आले। जेएमपीटी उरण मध्ये आली ती हुतात्मे घेऊन संघर्ष करून जेएनपीटी ने उरणला काय दिले, उरणने जेएनपीटीला आणि देशाला किती उत्पन्न दिले व त्या उत्पन्नाच्या बदल्यात उरणला काय दिले, हा एक मोठा अभ्यासाचा विषय होईल। जेएनपीटी बंदर व त्यामुळे आलेली गोडाऊन ही पुढाऱ्यांची पूर्ण तयार झाली व त्यामुळे येथील पुढारी जेएनपीटीला विरोध करून आपल्या परिसरासाठी सोयी सुविधा करून घेण्यास अपयशी ठरले आहेत। आज उरणमध्ये जागतिक दर्जाचे बंदर आहे, त्या बंदरामुळे येथे अनेक गोडाऊन आहेत, त्या गोडाऊनमुळे रस्ते अपघात ही वर्षानुवर्षे होत आलेली आहेत, अनेक नागरिकांना आपले जीव गमवायला लागले आहेत। परंतु आजपर्यंत ना जेएनपीटीला ना शासनाला उरणमध्ये सुसज्ज असे हॉस्पिटल उभारावे असे वाटले आहे। येथील CSR फंडाचे करोडो रुपये इतर कामासाठी व इतर जिल्ह्यांसाठी वापरले जात आहेत, त्याचा वापर जर उरणकरांसाठी केला तर अत्याधुनिक व सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यास काहीही अडचण येणार नाही। आज उरणला अशा सुसज्ज हॉस्पिटलची गरज आहे, त्या कारणासाठीच हे आंदोलन उभारण्यात आले। आज कोरोनाच्या आजारामुळे या हॉस्पिटलची किती गरज आहे हे शासनाला व जेएनपीटीला जाग करण्यासाठी हे आंदोलन उभारले। जेएनपीटी ONGC BPCL TSF गोडाऊनचा CSR फंडाचा उपयोग करून उरण तालुक्यात अद्ययावत कोरोना सेंटर आणि विलगीकरण कक्ष उभारावे। या सर्व कंपन्यांना उरण तालुक्यातील रुग्णांना ॲम्ब्युलन्स, PPE किट, व्हेंटिलेटर, मास्क इत्यादी कोरोना संबंधी साहित्य फ्रीमध्ये त्वरित पुरवण्यात यावे। या मागणीसह उरण तालुक्यात कायमस्वरूपी सुसज्ज व अत्याधुनिक असे हॉस्पिटल उभारण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिली। सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील यांनी उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलेल्या आव्हानाला उरणमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला। या घर बैठे आंदोलनामुळे शासनाला आता तरी जाग येईल अशी आशा उरणमधील नागरिक करत आहेत।